अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने एमएसबी कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले। जामनेर शहरात देखील माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयापासून ते एमएसबी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग होरपळून निघाले असून या काळात राज्य शासनाने लाईट बिल माफ करण्याचे आश्वासन दिले असताना प्रत्यक्षात मात्र वाढीव वीज बिल देण्यात आल्यामुळे महाआघाडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध करत महाआघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे। हा मोर्चा एमएसबी कार्यालयापर्यंत पोहोचल्यावर आमदार गिरीश महाजनांनी एमएसबी कार्यालयाला टाळे ठोकत एमएसबीचे कार्यालयाचे अभियंता यांना मागणीचे निवेदन दिले। तसेच या निवेदनाची लवकरात लवकर दखल न घेतली गेल्यास यापुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया देखील आमदार महाजनांनी माध्यमांसमोर दिली आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील भारतीय जनता पक्षाचे संपर्क कार्यालय येथे आलेलो आहोत। येथे आज वीज बिल माफ व्हावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केले जाते। तसेच जामनेरमध्ये देखील आमदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पार पडत आहे। तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यालय ते थेट एमएससीबी ऑफिसपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहेत। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले। Thank you.
नंतर यामध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. तसेच तुम्ही हे बघा इथे बघू देखील शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे व सगळ्यात महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. तसेच जोरजोरात घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. वाढीव वीज बिल माफ व्हावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. तसेच हा मोर्चा सध्या खूप उग्र स्वरूपात झालेला असल्यामुळे एमएससीबीचे अधिकारी देखील थेट गेटपर्यंत आलेला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभर वीज मंडळाच्या ऑफिसवर कार्यालयावर
आम्ही आंदोलन केलेलं आहे. मोठ्या संख्येमध्ये राज्यावर प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही धरणं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघितलं असेल की गेल्या वर्षभरापासून कोरोना सुरू झाल्यापासून आजपर्यंत आणि विशेष करून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर वीज मंडळाच्या माध्यमातून जी शेतकऱ्यांची असेल ग्राहकांची असेल जी पिळवणूक चाललेली आहे जो छळ चाललेला आहे मला वाटतं त्याला कुठली सीमा राहिलेली नाही. जवळपास 75 लाखाच्या वर ग्राहकांना तर नोटिसा देण्यात आलेल्या आहेत वीज बिल भरा नाही तर आम्ही कट करू. बरं वीज बिल किती द्यायचं ज्याला रेग्युलर 2 महिन्यात 2000-3000 बिल येत होतं त्याला 50-50 हजाराचं बिल आलं आहे 1-1 लाख रुपयाचं बिल आलेलं आहे. काही ठिकाणी माझ्या आता बिल आली 1,70,000 1,80,000 म्हणजे 2-2 लाख 3-3 लाख रुपयाची बिलं या सर्वसाधारण सामान्य माणसाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तक्रार घेऊन गेला तर त्याचं कोणी ऐकायला तयार नाही त्याचं निवारण करायला तयार नाही. घरामध्ये 2 खोल्या आहेत 3 खोल्यात रूम आहेत आणि त्याला 1,00,000ची बिलं देण्यात आलेली आहेत. आणि अशा पद्धतीने ग्राहकांची छळणूक पिळणूक या ठिकाणी चाललेली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. ट्रान्सफॉर्मर एकदा गेलं तर 2-3 महिने त्याला ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. त्याचा सगळा गहू आहे हरभरा आहे मका आहे ज्वारी आहे हे सगळं आता संपुष्टात आलेलं आहे. त्याचं पीक त्याला पाणी शेतामध्ये देता येत नाही. मला वाटतं कधी नव्हती इतकी वाईट अवस्था या वीज मंडळाची या वर्षभरामध्ये 1.25 वर्षामध्ये हे सरकार आल्यानंतर या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही आज सर्व राज्यभर या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत. आपण बघतात की मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकऱ्यांचा असेल सामान्य ग्राहकांचा असेल या ठिकाणी या आंदोलनाला मिळालेला आहे. आणि हे सांगितल्यावर हे ऐकल्यावर बघितल्यावर जर सरकारला जाग येत नसेल तर मला वाटतं भविष्यामध्ये लवकरच आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी राज्यभर उभं करावं लागेल. आता आपल्यासोबत MSCB ऑफिसेस साहेब आहेत आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेऊयात. तुम्ही याबाबत काय निर्णय घ्याल? हे गिरीश भाऊंनी जे निवेदन दिलेलं आहे ते वरिष्ठ कार्यालयाकडं आम्ही सोपून त्याचा पाठपुरावा वगैरे करू. जे काही डिसिजन आहे ते वरचे लेवल डिसाईड करते. आताच आपण पाहिलं की MSCB ऑफिसला टायर ठोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. तसेच इथे निवेदन देखील देण्यात आलेलं आहे. जर याची दखल घेण्यात आली नाही तर इथून पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा देखील त्यांनी इशारा देण्यात दिलेला आहे. कॅमेरामन सुपडू जाधवसह मी प्राजक्ता खरे JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.